लोकसभा निवडणुकीचा उद्या निकाल, अचूक आणि वेगवान निकाल पहा फक्त लोकशाहीवर. सकाळी 6 वाजल्यापासून लोकशाहीवर पहा निकालाचं महाकवरेज. राज्यात मतमोजणीची तयारी पूर्ण. 48 मतदारसंघात 289 केंद्रांवर होणार मतमोजणी, तर मुंबई दुपारी 3 पर्यंत निकाल लागण्याची शक्यता. निवडणूक आयोगाकडून मतमोजणी प्रक्रियेत मोठा बदल. पोस्टल मतांची मोजणी लगेच होणार नाही. पोस्टल मतांची मोजणी ईव्हीएमच्या पहिल्या राऊंड सोबत होणार. आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद. दुपारी 12:30 वाजता होणार पत्रकार परिषद. देशातील 150 जिल्हाधिकाऱ्यांना केंद्रीय गृह विभागाकडून फोन. देशातील जिल्हाधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न. जयराम रमेश यांचा गौप्यस्फोट. अमित शहाने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधल्याचा तपशील सादर करा. केंद्रीय निवडणूक आयोगाचे जयराम रमेश यांना निर्देश. सिक्कीममध्ये भाजपचा धुवा. 12 आमदार असतानाही भोपळा फोडण्यात भाजप अपयशी. अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे 3 उमेदवार विजयी. अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादीला 10.43% मतं. राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा. केवळ जातीचा उल्लेख केला तर तो ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा ठरू शकत नाही. उद्देश महत्वाचा. नागपूर खंडपीठाचं मत. एक्झिट पोलनंतर शेअर बाजारात तेजी. सेन्सेक्स 2000 अंकांनी वधारला तर निफ्टीही 1000 अंकांनी वाढला. डॉलरच्या तुलनेत रुपया 55 पैशांनी मजबूत. मान्सून कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात दाखल. पुढील 2 दिवसात मान्सून संपूर्ण कर्नाटक व्यापण्याची शक्यता तर 3 दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज. भारताचा ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंचा जागतिक बुद्धिबळ क्रमवारीमध्ये अव्वल 10 प्रवेश. प्रज्ञानंच्या खात्यात 8.5 गुण तर महिला गटामध्ये भारताची आर वैशाली अव्वल स्थान. टी20 वर्ल्ड कपमध्ये आज श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेची लढा. दक्षिण आफ्रिकेविरोधात श्रीलंकन गोलंदाजांचा कस लागणार. लोकसभेचं मतदान संपताच टोलच्या दरात 3-5% वाढ. दर मध्यरात्रीपासून टोल दर वाढ लागू. मध्य रेल्वेच्या 3 दिवसीय जम्बो ब्लॉकचा बेस्टला फायदा. मेगा ब्लॉक काळामध्ये 55 लाख मुंबईकरांचा बेस्ट प्रवास तर 2 दिवसात बेस्टची 5 कोटींची कमाई. देशांतर्गत व्यवहारातील वाढीमुळे मे महिन्यात जीएसटी संकलनात वाढ. जीएसटी संकलन 10% वाढून 1.73 लाख कोटींवर केल्याची अर्थ मंत्रालयाची माहिती. अमूलचं दूध महागलं. दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ. आजपासून संपूर्ण देशात दरवाढ लागू. मुंबईच्या धरणांमध्ये अवघा 8% जलसाठा. मुंबईकरांची भीस. आता राखीव पाणी साठ्यावर. बुधवारपासून शहरात 10% पाणी कपात लागू होणार. किल्ले रायगडावर 350 राज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी. राज्यभरातील शिवप्रेमी रायगडकडे रवाना. तर 6 जून रोजी रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा. मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी भाजपच्या उमेदवारीचा घोळ सुरूच. भाजपकडून शिवाजी दराडे आणि अनिल बोरणारे दोघेही दावेदार. मुंबई पदवीधरसाठी शिवसेना युबीटी पक्षाचे उमेदवार अनिल परब आज अर्ज दाखल करणार. आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार. पालघर जिल्हा प्रशासन मतमोजणीसाठी सज्ज. सूर्या कॉलनीमध्ये होणार मतमोजणी. मतमोजणीसाठी 104 टेबलची व्यवस्था. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.